आता तुमच्यासारख्या तरुण मनांशी संवाद साधायला आलेले एक मनस्वी कलावंत आणि कवी मनाचा संवेदनशील माणूस नाना पाटेकर यांना मी आमंत्रित करते. मकरांना उठताना मी सांगितलं होतं की तुला इतका वेळ आहे बोलायला, मला इतका वेळ आहे, मला तू 2 मिनिटं ठेव, बाकीची सगळी तू वापरून घे. मकरांनी ती वापरलेली आहे. एक तर पारितोषिक वगैरे ही अतिशय गौण भाग आहे, हे आयुष्यात कायम लक्षात ठेवा. सन्मान हा त्या क्षणाला आपण केलेल्या कृतीची पुन्हा एकदा जाणीव होते. गेल्या वर्षी एकदा मी कुठल्या तरी चित्रपटामध्ये काम केलं, तो चित्रपट मी विसरलेला असतो आणि या वर्षी दुसरं काहीतरी करत असताना त्या चित्रपटाच्या अभिनयासाठी मला पुरस्कार देणं म्हणजे माझ्या लक्षात येईन असतं ते. त्यामुळे आपल्या कुठल्याही कलाकृतीचं त्याच्यामध्ये अडकून राहू नका. सगळ्यात महत्वाची गोष्ट, एखादी गोष्ट चांगली तुम्ही समाजासाठी करत असाल तर कायम लक्षात ठेवा, ती समाजासाठी तुम्ही केवळ करत नसता, त्यातून तुम्हाला मिळणारा आनंद हा जास्त महत्वाचा असतो. त्यामुळे कधीही ह्या गैरसमजामध्ये राहू नका की आपण कोणासाठी काहीतरी करतो आहे. प्रत्येक गोष्ट ही तुम्ही स्वतःसाठी करत असता. त्यामुळे स्वतःचं जीवन सुकर करण्यासाठी काय करायचं हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. शिटी वाजवण्यामध्ये आनंद मिळत असेल तसं करा, थुंकण्यामध्ये मिळत असेल तसं करा, मवालीगिरी करण्यामध्ये आनंद असेल तसं करा, मुलींची टिंगल करण्यात असेल तसं करा. सरते शेवटी तुमचे आनंद तुम्ही शोधायचे आहे. नेमके कशात आहेत, काय आहे, कोणाला थांबवायचं, कोणाला नाही थांबवायचं, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्हाला काय करताना आनंद मिळाला ते तुम्ही पाहिले. तसाच आनंद तुम्हाला मिळवायचा असेल किंबहुना त्याहून जास्त. नाम हे नाममात्र आहे. कुठल्याही संस्थेशी आपण निगडीत असण्याची काही गरज नाही. शिक्षणाचं नेमकं अधिष्ठान काय असतं, आपले संस्कार, त्या त्या वयामध्ये त्या त्या ठिकाणी तुम्ही तिथे रमणं आणि त्या रमत असताना तुम्ही त्याच्यावर तुमच्या स्वतःवर घेतलेले संस्कार आणि त्या संस्काराच्या पूर्वीने तुम्ही पुढचं आयुष्य काढत असता. आपण नेमके कुठल्या धर्माचे जातीचे आहोत त्याच्यापेक्षा आपल्यावरचे संस्कार कुठले आहेत हे जास्त महत्वाचं आहे. जमलं तर जात धर्म हे विसरता आलं तर विसरा. आजपर्यंत मकरंद अनासपुरे किंवा मला नेमकी नाना तुझी जात कुठली, मकरंद तुझी जात कुठली असं कोणी विचारलेलं नाही. बरं, मी दलित आहे म्हणून माझी थोडं अभिनय समजून घ्या, ब्राह्मण आहे म्हणून मी अतिशय उत्तम अभिनय करणार असं काही नसतं. प्रत्येकाच्या वेदना ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. ज्यावेळी आम्ही नटसम्राट मी करत असताना आणि नामच्या माध्यमातून ज्यावेळी लोकांना भेटायला गेलो, ज्यावेळी ती लोकं वाचता यायला लागली, त्यांच्या दुःखांची जाणीव झाली, नेमका आनंद काय दुःख काय याच्या व्याख्या किती बदलल्या असतील त्या दरम्यान. त्यामुळे आज जर नटसम्राट करायचं झालं तर ते फार वेगळ्या पद्धतीनं करताय. नटसम्राटाची दुःख ही 4 भिंतीतली आहे, अतिशय एवढी सुटकीवर आहे. आमच्या या गावाखेड्यातल्या ह्या सगळ्यांची जी दुःख आहे त्याचा मोजमाप करता येणार नाही. ते तुम्हाला जाऊन तिथे समजून घ्यावं लागेल तो सण नेमका काय आहे. मग असे म्हटल्याप्रमाणे नेमका आपल्याकडे वेळ किती आहे, त्याच्यामध्ये आपण कुठली दुश्मनी करणार, नेमकं काय आपल्याला पाहिजे. दिवसातून निदान 1-10 मिनिटं 15 मिनिटं स्वतःशी बोलायला शिका. सकाळपासून आता रात्रीपर्यंत मी नेमकं काय आणि कशासाठी जगलो, हा आजचा दिवस मी कशासाठी काढला. आपल्याला वेळ नाही याच्यासाठी. आपण इतके कुठल्या तरी गुंतलेलो असतो, अतिशय नगण्य गोष्टीमध्ये गुंतलेले आहोत, त्यातून थोडंसं बाहेर पडायला पाहिजे. आणि हे सगळं मी तुम्हाला खरं सांगतो की शेती वगैरे हा भाग आपण नंतर बोलू, आताचा तो विषय नाही आहे, दैन्य हा विषय नाही.
फक्त एकच विषय आहे, आपण आत्ममग्न खूप आहोत. मी माझा माझी मंडळी तिच्या आजी कोण असतील, आई वडील सुद्धा हल्ली कोणी ठेवत नाही आपल्याबरोबर. माझं कायम म्हणणं आहे आपण निसर्गापासून लांब चाललेलो आहोत, आपण खुराड्यामध्ये राहतो, खरं तर कबरीमध्ये राहतो. प्रत्येकाची कबर ही छोटी मोठी एवढाच फरक आहे. माझी इतकी स्क्वेअर फीट, तुझी इतकी स्क्वेअर फूट, पैसेवाला असेल त्याची त्याला जास्त मोठी स्क्वेअर फूट. आपण सगळे ममीज झालेलो आहोत, त्या सगळ्या भिंतींमध्ये चिंडले गेलेलो आहोत. आपण मेलेलो नाही म्हणून चिमणतो आणि रोज फक्त आपण स्वतःला मारत असतो. पर्यावरण म्हणजे सत्य शेवटी काय, आपण आपलंच केलेलं कौतुक आहे आणि ते कौतुक आपण केव्हा करणार. मी शेतावर राहतो आणि काल रात्री राजू आणि मकरंद काल आले, मग तिथे बोलल्यानंतर रात्री आम्ही तिथेच शेतावर राहिलो. सकाळी उठल्यानंतर मकरंद म्हणला, काय स्वर्ग आहे. एक तर तिथे उठवतात पाखरं, उठवतात कुत्री नाही आहे, ते मित्र आहेत सगळे. आपण जिथे जाऊ तिथे सतत मागे असतात, त्यांना वाटत नाही आपण चिखलानी भरलेलो आहोत, माझ्या अंगावर उडी मारल्यानंतर माझे कपडे खराब होतील, त्यांना विचार नसतो. ते तितक्याच आनंदाने उड्या मारत असतात. माझे कपडे खराब होतील म्हणून मी त्यांना झिडकारत नाही, कारण तसा निस्पृह आनंद, तसं निस्पृह प्रेम हे कुठं मिळत असेल. एवढंच आहे ते, पण जगण्यासाठी पुरेसं आहे. खरंच आपण इतकं करायला जाऊ नये, आपल्याला एवढंच जमणार आहे ना. एका माणसाची काळजी घेऊया आयुष्यामध्ये. एकच विद्यार्थ्याला मी शिकवेन असं जरी मी घेतलं तरी खूप झालं. सतत फार मोठं नाव, मोठे पुरस्कार, मोठ्या गोष्टी याच्या मला लागण्याची काही गरज नाही. नाव सगळ्या शेतकऱ्यांची दुःख दूर करणार आहे का, शक्य आहे नाही. पण निदान 10 तुम्ही त्याच्याशी जुळलात, इथे आलात तुम्ही, 10 चे 15, 20, 25, 50 एकदा तुम्ही तो धडा घालून दिल्यानंतर मग नामसारख्या खूप वेगळ्या संस्था येतात. संस्था म्हणजे सत्य शेवटी काय, पुन्हा तीच मंडळी, त्याचा एक कंपू, अतिशय छान काहीतरी करावं असं वाटणारी मंडळी आणि त्यातून काहीतरी छान होत राहील. ह्या गोष्टी तुम्हाला जाणवत नसतील अशातला भाग नाही, तुम्हाला हे सगळं जाणवत आहे. फक्त कोणीतरी त्यावेळी तुम्हाला सांगायची गरज असते. आमच्या वेळी पहिलीला विद्यार्थी गेला की SSC ला बाहेर आल्यानंतर वडिलांना कळायचं की चला आता 11वी झाला, तोपर्यंत आमचे गुरुजी म्हणजे आमच्या वडिलांनी कधी शाळेत यावं लागलं नाही त्यांना. 11वी पास झाल्यानंतर आणि सलग बरं का नापास झाल्यानंतर शिक्षक हा त्यांचा अपमान समजायचे की मी नापास झालो तर त्यांचा अपमान आहे. गुरुजींनी शाळेमध्ये मारलं तर घरी सांगायची सोय नसायची, इकडे वडील अजून बदलायचे का मारलं म्हणजे तू काहीतरी केलं. 11वी पर्यंत आम्ही आमच्या गुरुजनांची प्रॉपर्टी असायचो, आई वडिलांची फक्त जबाबदारी. जर काही जी फी भरायची असेल ती JJ स्कूल ऑफ आर्ट्सारख्या कॉलेजमध्ये आमची फी होती 120 रुपये 6 महिन्याची. आता किती लाख असेल माहिती नाही. 60-65 वेळ मार्काला पर्सेंटेजला मेडिकलला ऍडमिशन मिळायची. मला 42% मिळाले होते, पण त्यावेळीचे 42 म्हणजे आता 85 म्हणायला हरकत नाही. आमचे गुरुजी होते, दरवर्षी एक मुलगा ते दत्तक घ्यायचे आणि त्या मुलाच्या शिक्षणासाठी ते भिक्षुकी करायचे दरवर्षी. 11 वर्षांनी तो मुलगा SSC झाल्यानंतर गेल्यानंतर त्याला सांगायचे मोठा हो, मोठा झाल्यानंतर नोकरीला लागल्यानंतर मला दर महिन्याला 100 रुपये पाठवत जा, कारण दुसरी मुलं पुन्हा मला दत्तक घ्यायची. मला असं वाटतं की हा एक वसा असतो, हा काही कोणी तुमच्यावर लादू शकत नाही, ते तुम्हाला आतून यावं लागतं. ते असतं किंवा नसतं, किंवा कदाचित त्या जाणीवा, कदाचित ती भूकं बुजलेली असतात, आपण ती टाचणी घालून ती वडली की पुन्हा पाण्याचा तो प्रवाह चालू होतो, तशी असतात ही मन. तुम्हाला सगळं करावं असं वाटतं, पण आता काय गोंधळ होतो की एकाच वेळी खूप गोष्टी कराव्याशा वाटतात, त्याच्यापेक्षा एक गोष्ट कुठली करायची ती ठरा.
आणि एक गोष्ट ती करायची झाली की शेवटापर्यंत राहा. कधी जमलं तर प्रकाश आमटे, बाबा आमटे, आणि विकास आमटे, आता बाबा नाही आहे, तज नाही आहे. जमलं तर आनंदला जाऊन या किंवा हेमल कशाला जाऊन या. तिथे गेल्यानंतर नेमकं जगणं काय असतं ते आपल्या लक्षात येईल. जगण्याची व्याख्या आपल्याला ठरवता येते, नाहीतर खरंच मग अशी म्हटल्याप्रमाणे हेलपट आहे, नुसते आला आणि गेला, त्याला काही फारसा अर्थ राहणार नाही. लग्न होणार, मुलं होणार, त्या जंजाळात तुम्ही अडकणार, एक दिवस मरून जाणार, पुन्हा तेच चक्र, तेच शिक्षण. त्यांना सवा असं ते जाणून बघा हे मन कशाला. प्रकाशला दोन मुलं आहेत, दोन मुलांची आता त्याची नातवंड आहे. 45 वर्ष झाली हेमल कशाला जाऊन मंद आणि प्रकाश आता तिथे राहत आहे. अवघ्या आहात 45 वर्ष एक वसा घेऊन ती मंडळी त्या आदिवासींसाठी काम करत राहिली. एक चड्डी आणि एक बनियन घालून तो माणूस तसा वापरत असतो. एक मोठं हॉस्पिटल झालेलं आहे तिथे, पण सतत ते जंगलामध्येच राहिले. ठरवलं की नाही हे करायचं. खरं तर बाबांना तिथे जायचं होतं, बाबांना खरं जायचं नव्हतं. कोणीतरी दोघांच्यातल्या एकाने तो एक निर्णय घ्यावा म्हणून बाबा म्हटले मी जाऊन राहील. त्यावेळी प्रकाश म्हटला की नाही, या वयामध्ये तुम्ही नाही बाबा, मी जाऊन तिथे. आज आनंद म्हणजे बाबा हेमल कसा म्हणजे तुम्ही जाऊन खरंच पाहा. आपण काय होतो की ह्या सगळ्या चौकोनामध्ये सिलेबस मधलं जे आहे ते मार्गापुरतंच आहे. सिलेबस मधलं तुम्हाला आयुष्यामध्ये कितपत उपयोगी येणार आहे हे मला माहिती नाही. आपलं सिलेबस चेंज व्हायला पाहिजे का? निश्चितपणे व्हायला पाहिजे. इतिहास आपला कुठला शिकवायचा हे कळायला पाहिजे. आजच्या इतिहासामध्ये खरंच बाबा आमटे कोण होते कोणाला माहिती आहेत का? पूर्णपणे त्यांचं आयुष्य शिकवायला. कोणी कुठल्या यांनी कोणाला मारलं, काय केलं, कुठला मुसलमान वाईट होता, कुठला हिंदू वाईट होता, कोण फितूर होता, कोण चांगला होता, नको आम्हाला ते. आहेत तिथे कम आहे का? आमचे पॉलिटिशियन्स आहेत ते किती आमच्यामध्ये केवढे राजकारणी विष्कारणात आहेत. कालपर्यंत आम्ही सगळेच ठीक होतो, आज काय एकमेकांच्या मुंड्या जातोय. नसलेले इश्यूज, पण सगळ्यात गमतीचा भाग असा असतो की सगळ्यात जास्त काळजी आपल्या आपली जनतेची ही विरोधी पक्षाला असते. सत्तेमध्ये असताना ते कधीच त्यांना न पडलेले प्रश्न विरोधी पक्षात गेल्यानंतर सुचतात. आणि मग वाटतं अरे अरे आपण यांना का निवडून दिलं नाही, आणि पुन्हा आपण ती चूक करतो, आणि पुन्हा ती चूक केल्यानंतर पुन्हा तेच. सत्तेमध्ये आल्यानंतर पुन्हा त्यांना काही कळत नाही, आणि मग विरोधी पक्षात येतात ते पुन्हा आपला जास्त विचार करायला लागतात. त्यामुळे मला कायमच असं वाटतं की विरोधी पक्षाला कायम राज्य करून द्यावं, म्हणजे त्यांना तिचं जास्त भलं होईल. यातला उपरोध आपण विसरूया. सरकार आपल्यासाठी काय करेल, हा काय करेल, हा काय करेल, याची वाट न पाहता मी काय करू शकतो याचा ज्या दिवशी आपण विचार करू त्यावेळी खूप काहीतरी आपल्याला करता येईल. त्यामुळे एक 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 हा एक न राहता असा अखंड एक एवढा मोठा समाज ज्यावेळी असेल तुम्ही सगळंच छान होईल. एक पिढीला मात्र आपल्याला बलिदान द्यावं लागणार आहे. इकडे पिढ्यान पिढ्या आपण जो वाताहत करून ठेवलेली आहे, तर एक जी पिढी आहे आमची पिढी सरली, आता मी 67, पण आता तुमची जी येणारी आहे, शहराकडे जास्त वळू नका, गावाकडे जाऊन पुन्हा ती गावं सांभाळा. मी आता म्हातारा झालं, मला नव्यानं पुन्हा नवीन पद्धत अवलंबून नवीन शेती करता येत नाहीये. जर काही नवीन करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता, जुन्या पद्धतीने केलं तर मी तिथे टिकू शकत नाही आहे. आज बट्ट्याचा व्यवहार झालेला आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ज्यावेळी एकदम जरा छोट्या ह्याच्यामध्ये, आजचा हा तो काही ही जागा नव्हे. पुन्हा एकदा सांगतो की नुसतं चित्रपटापुरतं की लघु चित्रपट आणि त्या डॉक्युमेंटरीज करण्यापर्यंत आठवण का, त्या संवेदना आतमध्ये छिरपू. आपल्याकडे एक माध्यम असतं, त्या माध्यमाद्वारे आपण खूप काहीसरी सांगू शकतो. चित्रपट हे माझं माध्यम आहे, नाटक हे माझं माध्यम आहे. आज मी इथे येण्याचं कारण तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे मला तुमच्याशी बोलता येईल असं वाटलं होतं. व्यक्ती म्हणून माझ्यासमोर एकही कोणी नाही, माझ्यासमोर ही एवढी एक जथ्था आहे.
त्या जथ्यामध्ये, म्हणजे आता प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन आपण बोलावं मुलांशी, उद्या मी सरूंना जाणार आहे, मकरंद जाणार आहे, दुसरी पिढी येईल, पण मला असं वाटतं की त्यांच्या मनामध्ये ही बीजं रोवणं हे फार महत्वाचं काम आहे. आणि त्यांना एक दोन, म्हणजे 10 मीटिंग झाल्या त्याच्यामधून एखादा मिळाला, दोन मिळाले, दोघी मिळाल्या, मी फक्त मुलांपुरतं मर्यादित बोलत नाही, खूप झालं. कारण हा रेटा आहे, पुढे देत राहिलं पाहिजे. रिले आहे हा बॅटन तुमच्या हातात, तुम्ही अजून कुणाच्या हातात, असं सतत पुढे. फक्त आपल्या 4 मिंतींमधल्या लोकांसाठी विचार करू नका. कुठेतरी हे बदले आणि तुम्ही बदला त्याची खात्री आहे. कार्यक्रम थोडासा लांबलेला आहे, त्याबद्दल क्षमस्व. आमचे कुठल्याही प्रकारे आभार तू मानणार असेल त्यावेळी आभार मानू नको. आम्ही एक वर पुन्हा एक स्वार्थी बुद्धीनं इथे आलो होतो, त्यामुळे आभार वगैरे नको. मलाही खूप वेळ इथे थांबावं लागलं, पण आम्ही आलो, गेलो, जेवलो आणि लगेच इथे आलो. तर इथून लगेच पुन्हा गाडीत बसणार, पुण्याला जाणार, पुण्यावर पुन्हा चेन्नईला जाणार. पण तो व्यवसाय चालू आहे, त्यातून गंमत असते. छान रजनीकांत आणि मी आता एक सिनेमा करतोय. तुम्ही कितीही ताकदवान असलात तरी रजनीकांत तुम्हाला मारतो. शेवटी तुम्हाला मारतो, कारण मी खूप दिवसांनी, म्हणजे नाईलाज होता म्हणून त्यांनी, मी नाही म्हणालो तरी सुद्धा की नाही तुम्ही केलं तर हे छान होईल म्हणून हा चित्रपट स्वीकारला. त्यामुळे ते करायचं आहे. बरं, जाता जाता एक अतिशय महत्वाची गोष्ट की शेतकऱ्यांच्या बरोबरच सैनिकांचं मी रोज बघताय, रोज 2-3-4 कॅज्युअलिटीज होत आहेत. आपली ही जबाबदारी आहे की त्यांच्याकडे जाणं, त्यांच्या कुटुंबाच्या. पण प्रत्येक ठिकाणी पैसे देऊ शकतो अशा आपला भाग नाही, प्रत्येकाचं वैयक्तिक म्हणतोय मी. तर निदान तुमच्या गावातली, खेड्यातला जर तो आपला शहीद मुलगा असेल तर त्यांच्या कुटुंबाकडे निदान जाऊन कसे आहात, काही गरज आहे का, काही मदत हवी आहे का, जाणीवपूर्वक ही वास्तव पुस्तक मी करायला पाहिजे तेव्हा करत अशी अपेक्षा आहे. पुन्हा एकदा धन्यवाद इथं बोलवल्याबद्दल. पुन्हा वेगळ्या कारणासाठी इथे येऊच. कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जास्त विद्यार्थ्यांसमोर पुन्हा तुम्हाला तुमच्याशी जर बोलता आलं तर जास्त बरं वाटेल. पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद सगळे.